सगळ्यांचं लक्ष बोर्डवर असेल, मी वर्किंग एकदा सांगणार परत परत सांगणार नाहीये. कुठल्या पण स्पेसिफिक ग्राउंडचा किंवा एखाद्या जागेचा जर तुम्हाला रेझिस्टन्स मोजायचा असेल, मार्केटमध्ये जे डिव्हाइस अवेलेबल आहे त्याला आपण अर्थ टेस्टर असं म्हणतात. अर्थ टेस्टर दोन प्रकारचे असतात. एक अॅनालॉग अर्थ टेस्टर असतो, ज्याला हँड ड्रिव्हन जनरेटर असतं माहिती आहे ना, जो 500 ते 2500 पर्यंत पोटेन्शियल क्रिएट करतो, कारण ग्राउंडच्या मधून करंटचा पाथ तयार व्हायला. अरे ग्राउंडच्या मधून करंटचा पाथच जाणार नाही, ते रिडिंग कसं काही रे, तात्पर्य ते आहे. सो ग्राउंडच्या मधून रेझिस्टन्सचा पाथ जायला, करंटचा पाथ जायला पाहिजे. ग्राउंडच्या मधून जर करंटचा पाथ गेला नाही तर करंट किती, करंट किती तर रेझिस्टन्स किती, इन्फानेट. असं पण ग्राउंडचा रेझिस्टन्स इन्फानेट असतो माहित आहे ना, पॉईंटवर येतो. पण मी सध्या कुठल्या अर्थ टेस्टर बद्दल बोलत आहे, अॅनालॉग की डिजिटल. डिजिटल मध्ये बॅटरीचा वापर केला जातो, हँड ड्रिव्हन जनरेटरचा वापर केला जात, पॉईंटवर येतो. हा तुमचा बाहेरचा डिस्प्ले, जे अर्थ टेस्टर डिजिटल वाला म्हणत आहे मी, बॉक्स मध्ये असतं, त्याचा बाहेरचा पॅनल असा असतो लाईक दॅट. त्याच्यावर एक 7 सेगमेंटेड एलईडी असतो, ज्याच्यावर तुम्हाला रेझिस्टन्सची व्हॅल्यू ओहमिक एलिमेंट मध्ये दिसते. 3 इलेक्ट्रोड असतात. आता मी याला परफॉर्म केलेला आहे म्हणून सांगत आहे. कोणाकोणाकडे ते इलेक्ट्रोड ॲज इट इज राहत नाही, तर 3 लोखंडाचे रॉड यूज केले जातात. त्या लोखंडाच्या रॉडला जमिनीमध्ये टाकलं जातं, त्याला जमिनीमध्ये डायरेक्ट इन्सर्ट केलं जातं. कसं काय की 70% पार्ट त्या रॉडचा जमिनीमध्ये पाहिजे, उरलेला 25-30% रॉड हा जमिनीचा वर पाहिजे. पूर्ण रॉड आपण त्याला जमिनीमध्ये टाकत नाही. म्हणजे इथे किती इलेक्ट्रोड आहे टोटल, इलेक्ट्रोड कॅपिटल ई आणि 2 ऑक्झिलरी इलेक्ट्रोड असतात. ऑक्झिलरी म्हणजे एक्स्ट्रा, कॅपिटल ई एंड मध्ये एक युनिट असतं कोणतं, ज्याचा यूज करून तुम्ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय करू शकता विथ रिस्पेक्ट टू 1, 10 आणि 100. काय करावं सर्दी ना, हा हे कोणतं बटन आहे, पुश बटन. ज्या पुश बटन आपण व्हॅल्यूला एखाद्या व्हॅल्यूला स्पेसिफिक त्या पॅरामीटरमध्ये पॉज करू शकता. मी पॉईंटवर येतो. समजा मला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा, पोरं म्हणतील गुट्टे सर हा काय आहे, व्होल्टमीटर ही कोण आहे आणि हे कोण आहे, हे 3 इन्स्ट्रुमेंट याच्यात आहेत बॅक साईडला जे मी दाखवलेले नाहीत, गरज नाही दाखवायची. आता गुट्टे सरने घेतले 3 रॉड, ज्याला आपण इलेक्ट्रोड असं म्हणतात, आणि आपल्याला समजा या डायसचा इथून तिथपर्यंतचा रेझिस्टन्स मोजायचा आहे, एवढाच रेझिस्टन्स मोजायचा, लक्ष आहे का सर्वांचं. आत्ता सांगतो इलेक्ट्रोड ई इथं राहायचा असा, आणि 25-30 मीटरच्या डिस्टन्सवर दुसरा इलेक्ट्रोड राहायचा असा. पहिला कोण राहला मध्ये, तुम्ही जमिनीमध्ये कोणता इन्सर्ट केला, 25-30 मीटर नंतर कोण इन्सर्ट केला, नक्की का. या 2 इलेक्ट्रोडला एकदा तुम्ही लावले, याला हलवायचं. कुठला इलेक्ट्रोड आहे ज्याला तुम्ही मूव्ह करता मध्ये, ए. आत्ता सांगतो ए इलेक्ट्रोड जो असतो तो तुम्ही मूव्ह करता. समजा आता मी इथून 15 मीटरपर्यंत 20 मीटरपर्यंत 2 इलेक्ट्रोड आलो, याच्यामध्ये 1 रोड घुसवायचा असा 5 मीटर नंतर, पुन्हा 30 रीडिंग घ्यायची 10 मीटर नंतर, पुन्हा 30 रीडिंग घ्यायची 15 मिनिटं नंतर, म्हणजे रॉड काढायचा 5 मीटर पुढे 5 मीटर पुढे असं का, त्याच्या मागं रिझन आहे. हे जे टेस्टर आहे ना बाहनो, 100% ऍक्युरेट रिडिंग मेजर करत, मग आपण इथे एक मेथड यूज करता, 4-5 रिडिंग मोजायच्या आणि त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची. कोणती व्हॅल्यू, ॲव्हरेज. जी इन्स्ट्रुमेंट ॲक्युरेट रिडिंग मोजताना त्याला 10 वेळेस मोजायची गरज, पण इथं गरज पडते. ॲक्युरेट रिडिंग जर तुम्हाला थोडीफार पाहिजे असेल तर आपण हा एक्सपेरिमेंट कमीत कमी 4 वेळेस ते 5 वेळेस परफॉर्म करता, जसं तुम्ही कॉलेजमध्ये ऑब्झर्वेशन टेबलला करता माहिती आहे ना. पॉईंटवर येतो. पहिला कोणता इलेक्ट्रोड इन्सर्ट केला, ई, अँड देन दोघाच्या मध्ये ऑक्झिलरी इलेक्ट्रोड लावला कॅपिटल ए, लावला मी 5 मीटरला, किती मीटरला, सर्किटला ऑन केलं, बॅटरीमधून करंट डिसिपेट झाला, पॉझिटिव्ह टर्मिनलमधून करंट निघाला, कशात आला, अर्थिंग इलेक्ट्रोड ई मध्ये आला. समजा जमिनीच्या मधून करंटचा एक पाथ तयार झाला, जो जमिनीच्या मधून करंटचा पाथ कोणाला अप्रोच करत आहे, बी ला. बी पर्यंत जर करंट पोहोचला तर तुमचं सर्किट बघा कम्प्लीट झालं, दिसलं का सर्वांना. आणि सर्किट कम्प्लीट झालं कशातून गेलं, ॲमीटरने काय मोजला, करंट. करंट आय जात नाही, त्याला फोर्स करावा लागतो तिथपर्यंत जायला. करंट फोर्स करण्यासाठी आपण बॅटरीचा यूज करता, पुश बटनचा यूज करता, मल्टिप्लायरचा यूज करता. इन द सेन्स ॲमीटरच्या मदतीने मला कशाची रिडिंग मिळत आहे, करंटची. कशाची, सोडून द्या. नेक्स्ट कोण आहे, बॅटरी ऑन केल्या गेला दुसरा इलेक्ट्रोड कोणता, ई ना. ई सोबत कोण आहे, या ए. दोघांच्या मधला डिस्टन्स किती ठेवला होता सरांनी, तर 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये काही ना काही पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल ना, तो पोटेन्शियल डिफरन्स कशाचा यूज करून मेजर केला, म्हणजे व्होल्टमीटरचा यूजनं मला काय मिळत आहे, काय मिळत आहे, या 2 रिडिंग घेतल्या जातात आणि याच्या मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलरला पाठवल्या जातात, ज्या ब्लॉक डायग्राम मध्ये आहेत इथं नाहीये. मायक्रो कंट्रोलर मध्ये असा प्रोग्राम सेट केला जातो की ओम्स लॉनुसार व्हीचा फॉर्म्युला काय असतो, आरचा फॉर्म्युला असतो व्ही का व्ही बाय आय,
व्होल्टेज घ्या, करंट घ्या, दोघांना डिवाइड करा, तुम्हाला रेझिस्टन्स कशात मिळाला? ओहम. मायक्रो प्रोसेसर काय करतं, त्याला न्यूमेरिकल पॅरामीटर मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला कशात दाखवतं? डिस्प्ले मधून. पण आत्ताच सांगतो, तुम्ही म्हणाल की गुट्टे सर आम्ही रॉड रवले आणि विषय संपला, असं नाही. याला खूप मेहनत करावी लागते, तरच कुठं करंट फोर्सफुली ड्रॉन करंट एमिटर मध्ये जातो. 4 ते 5 वेळेस रॉडची पोझिशन बदलावी लागते, त्यावेळेस कुठं एमिटर तुम्हाला थोडा हललेला दिसेल. एमिटर जर हलत नसेल, समजायचं ग्राउंडचा रेझिस्टन्स किती आहे. आता ग्राउंडचा रेझिस्टन्स इन्फायनाईट असेल तर बाळांनो एमिटर रिडिंग दाखवत नाही. डोक्यात चाललंय का? येस ओर नो सांगा. पहिले कुठले दोन रॉड इन्सर्ट करायचे? ई आणि बी, यांची पोझिशन फिक्स ठेवायची 25 ते 30 मीटर. आणि दोघांच्या मध्ये ऑक्झिली इलेक्ट्रोड कोणता टाकायचा? किती मीटरला? पुन्हा 10 पुन्हा 15. असं डिस्टन्स कमी होत चाललं का वाढत चाललं? आपण किती व्हॅल्यू मेजर केलं? 4 ते. सगळ्या शेवटी त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू डिटरमाईन करायची. चालेल का? नेक्स्ट लाईन.